साधारण जुलै महिन्याचा काळ सुरू असल्यामुळे पावसाने बऱ्यापैकी जोर धरला होता त्याचवेळी रात्रीचे बारा वाजल्याने किर्र असा अंधार पडला होता पाऊस काही ऐकाय ऐकायचं नाव घेत नव्हता दो दो पावसात रस्त्याच्या चिखलात पाय रोहत होते मुंबईची ही जगमगती मायानगरी अंधाराच्या सावटाखाली निश्चित पडली होती अशा ठिकाणी प्रसंगी क्षिती एकटीच घराकडे निघाली सळसळत्या रक्ताने भरलेली नव्या उमेदेने न्यायले न्यारी पुस्तकांच्या दुनियेत हरवलेली ही क्षिती म्हणजे शिटी लाईव या न्यूज चॅनलची एक तरुण अँकर होती तरुण दिसल्या असल्यामुळे काहीतरी वेगळं करून दाखवायची जिद्दीने ती सदैव पेटलेली असायची अँकर असूनही फक्त टीपीवर स्क्रोल होणारी वाक्य वाचणं तिला मंजूर नव्हतं तिचं म्हणणं होतं की प्रत्येक बातमीच्या तळाशी जाऊन त्यामागचं सत्य उजड्यात आणणारा खरा पत्रकार ह्याच त्या तिच्या धडाडीपणामुळे ऑफिसमध्ये बसून होती ला बस ऑफिसमध्ये बसून होती लागलेल्या एका विषयाचा अभ्यास करण्यात ती गुंग झाली होती घड्याळात रात्री बाराचे ठोके पडले होते तेव्हा तिची तंद्री भंग भंग झाले क्षितीचं ऑफिस होतं अंधेरी आणि राहायला होती बोरिवलीला त्यामुळे धावत ती साडेबाराची लोकल तिने पकडली त्या भयान पावसात सुटलेल्या वाऱ्याने ओसाडस पडलेल्या त्या लोकलच्या खिडक्या आणि दारात धड एकमेकावर आदळत होती पण धाडशी क्षितीला ती मात्रही कसली भीती वाटत नव्हती मरण आलं तरी भीती वाटणार नाही इतकं करारी जीवन तिला जगायचं होतं त्यामुळे पूर्ण रिकाम्या लोकलमध्ये न घाबरता पुस्तकात डोकं घालून क्षिती बसली होती वाचन करता करता तिची तिची बो बोरिवली स्टेशन तिचं बोरिवली स्टेशन आलं हेही हे तिला कळलं देखील नाही हातातलं पुस्तक बॅगमध्ये टाकत आणि कशी बशी बॅग सावरती लोकलच्या दरवाजा पोहोच पोहोचली असताना अचानक जोरदार पावसामुळे लाईट चालू बंद होऊ लागल्या आणि बरोबर अलीकडच्या दरवाज्याजवळ पूर्णतः काळ्या गडद्द रंगाची साडी नेसलेली कमरेपर्यंत लांब केस सोडलं सोडलेली बाई तिला दिसली तिचे मोकळे केस वाऱ्यामुळे चेहऱ्यावर येत असल्यामुळे क्षितिला तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण चालू बंद होणाऱ्या त्या लाईटच्या उजेडात तिला त्यामा अनामिक बाईची एक गोष्ट दिसली त्या बाईच्या हातात एक पुस्तक होतं आणि त्या पुस्तकावर नाव लिहिलेलं होतं समय अगदी काहीशा शेकंदात सारं काही, काही घडलं होतं स्टेशन जवळ असल्यामुळे इच्छा असूनही ती त्या बाईशी बोलू शकली नाही पण क्षिती काही घरा घरी पोचेपर्यंत हाच विचार करत होती की ती बाईक कोण होती इतक्या रात्री अशी एकटीच ते सुद्धा असा अवतार घेऊन कुठे निघाली होती तिच्या हातामधलं स समय नावाचं पुस्तक नक्की काय सांगू इच्छित होतं प्रश्नांची घु गु, डोक्यात घेऊन क्षिती घराच्या दिशेने रपारप पावलं टाकत होती मुसळधार पाऊस त्यात रस्त्यावर रस्त्यावरच्या चालू बंद होत असलेल्या स्ट्रीट लाईट रस्त्यावरून इतकं पाणी ओथंबून वाहत होतं की तिची जीन्स भिजत होती आजच तिला उशीर झाला नव्हता पण एरवी एखादं एर दुसरी कार किंवा मोटरसायकल अशी तुरळक वाहतूक असायची पण आज रस्ता अगदी सामसुम होता चिटपाखरूही नव्हतं सुसाट्याचा वारा वाहत असल्याने पावसाचे पावसाने थंडगार थेंब तिच्या अंगाला भिजत होते भिजवत होते छत्री खांद्यावरची बॅग एरवी पावसात असणार लॅपटॉप आजच सोबत घेऊन आलेली असं हे बोचक सावरत ती चालत होती आज वातावरण वा, वादळी होतं पण त्यात एक वेगळीच निरव शांतता होती सतत कोणीतरी तिचा पाठलाग करते असं तिला वाटत होतं तिला पण थकव्यामुळे भास होत असेल म्हणून ती चालत राहिली पण त्यातल्या त्यात खात्री करून घ्यावी म्हणून तिने गांधी चौकातून उजवीकडे वळताना मागे उळून पाहिलं मागे कोणीही नव्हतं ती आता झपझप पावले टाकत घरी पोचली गांधी चौकातून पुढे वीस मिनिटाच्या मिनिटावरती तिचं अपार्टमेंट अशी पाठी असलेल्या बिल्डिंग मध्ये चौथ्या मजल्यावर होतं एरवी तिला स्टेशनवरून घरी पोहोचायला पंचवीस तीस मिनिट लागायची पण आजच्या वादळी वातावरणावर तिला डबल ब पाहून तास लागला होता लिफ्टने ती पटकनवर आली किल्लीने दरवाजा उघडून तिने आत शिरून हातातलं सामान आणि बॅग सोप्यावर टाकली आणि दरवाजा बंद करून घेतला आणि बाथरूममध्ये पळाली पळाली अंगावरचे ओलते कपडे बाद बादलीत टाकून तिने गरम पाण्याचा शॉवर चालू केला गरम गरम पाणी अंगावर पडताच तिला जरा बरं वाटलं ती आवरून हॉलमध्ये आली ऑफिसमध्ये राहिलेलं काम आपण घरी पूर्ण करू असं तिने ठरवलेलं पण आता दोन वाजले होते तशी होते तसेही दुसऱ्या दिवशी ती दुपारनंतर ऑफिसला जाणार होती म्हणून सकाळी जरा लवकर उठून करू असा विचार करून ती किचनमध्ये गेली जेवायलाचा तिचा मूड नव्हता म्हणून तिनं थोडंसं दूध प्यायली आणि रूममध्ये आली रूममधला छोटा बल्ब तिने पेटवला आणि मंद निळा प्रकाश रूमभर पसरला फॅन लावून ती बेडवर आडवी पडली पडल्या पडल्या ती दिवसभराच्या घटनांचा आढावा घेत होती तेव्हा तिला त्या बाईची आठवण झाली तिच्या हातात असलेलं ते पुस्तक आठवलं समय असंच होतं त्या पुस्तकाचं नाव तिने थोडा विच त्या त्यावर विचार विचारावर जोर दिला पण तिच्या वाचनात ते पुस्तक कधीच आलं नव्हतं आणि प पूर्वी कधी ऐकण्यातसुद्धा नव्हतं तिला तिचा तो अवतार आठवत होता गडद काळ्या रंगाची साडी कमरेपर्यंत लांब सोडलेले केस एवढ्या रात्री कुठे गेली असावी ती कोण होती ती विचार करता करता तिला कधी झोप लागली कळलंच नाही उद्यापासून तिचं आयुष्य एक वेगळं वळण घेणार होतं एक नवीन स्वाध्याय सुरू होणार होता याची पुट पुसटशी कल्पना ही नसलेली श शरीराने थकलेली क्षिती गाढ गाठ झोपली होती डोळे उघडले हो तेव्हा नऊ वाजत आले होते ती बेडवरून उठली आळस देत उठत तिने खिडकीचे पडदे बाजूला केले पडदा बाजूला होता सुनेरी किरण तिच्या चेहऱ्याला स्पर्शून गेली खोलीभर लख प्रकाश व पसरला अस अस्ताव्यस्त झालेले केस बांधत ती बाथरूममध्ये गेली फ्रेश होऊन ती किचनकडे ओढली रात्री उशिरा झोपल्यामुळे पित्तामुळे मळमळ मुल होत होतं तिने सादेशी गोळ पोहे केले आणि वाफळलेला मस्त चहा आल्याचा चहा होता होताच खाऊन झाल्यावर तिने खात्री रात्री राहिलेलं काम हातात गा करायला हातात घेतलं अकरा वा अकरा वाजता तिला बाहेर जायचं होतं म्हणून ती भरभर काम करत होती साडे दहा वाजता ती बाहेर पडली रिक्षात बसून तिने स्वरूप कॅफे गाठलं अजून तो आला नव्हता ती नेहमीच्या जागी बसली तेवढ्यात तिथे राजू आला काय ताई आज लवकर का अरे मी वेळेवर येते वेळेवर आले तोच नेहमी उशीर करतो माहीत आहे ना तुला राजू हसत हसत गेला तर ती थांबली होती शरदसाठी शरदसाठी तिच्या आयुष्यात आयुष्याचा भावी जोडीदार तिचा प्रियकर शरदच्या हातातला हाताला कला होती तो एक उत्तम चित्रकार होता पण चित्रकलात त्याचा छंद होता तो संगीत अकॅडमीत स संगीत प्रोफेसर होता कॉलेजमध्ये असताना त्यांचं प्रेम जुळलं होतं तीन वर्षे ते सोबत होते दोघांच्या घरच्यांना त्यांनी त्यांच्या नात्याची कल्पना दिली होती दोघेही आपापल्या आप करिअरमध्ये बऱ्यापैकी स्थिरावले होते आणि लवकरच लग्न करणार होते तेवढ्यात शरद पळत पळत येऊन तिच्यासमोर बसला काय काय हे शरद किती उशीर तब्बल अर्धा तास वाट बघते मी अरे आपलं भेटायचं ठरलं म्हणून मी हाफ डे घ्यायचं ठरवलं मला लवकर निघायचं बोल आता अर्जंट काम होतं का अरे हो थांब जरा थोडा उशीर झाला तरी स सुटली लगेच तुझी ट्रेन धाड 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 ट्रॉफिक होतं ग होतं अगं अगं मिश्किल असं मिश्किलपणे बोलत त्याने कॉफीची ऑर्डर दिली राजू कॉफी ठेवून गेला अगं काही खास नाही वाटलं बरेच दिवस झाले भेटलो नाही म्हणून तुला भेटावं भेटावं म्हटलं तुला भेटायला मला काही खास कारण पाहिजे का नको होते तर आहेच जरा गप्पा गप्पा झाल्यावर क्षिती ऑफिसला निघाली ती बॅग आणि लॅपटॉपसोबत घेऊन निघा आलेली तिने बाराची लोकल पकडली चढताना तिला कालचा प्रकार आठवला पुन्हा तेच विचार तिच्या मनात डोकावं लागले तिने त्या प्रकार प्रकरणाचा छेडा लावण्याचं ठरवलं त्यासाठी सगळ्यात आधी तिला त्या पुस्तकाविषयी माहिती मिळणं गरजेचं होतं आणि मग ती बाई कोण आहे इथे कोणत्या शोधात आली हे सक, हे समजलं असतं ती पत्रकार असल्याने ती बऱ्याच प्रकाशक लेखक तसेच साहित्य क्षेत्रातील मंडळीशी संपर्कात होती तिने त्यांची मदत घेण्याचं ठरवलं ती विचारात असताना कधी स्टेशन आलं तिला समजलंही नाही पटकन उतरून तिने सिटी लाईव्ह या तिच्या चॅनल ऑफिससाठी वाढ धरली ऑफिसमध्ये येताच तिने काहीतरी कामाचा मेल तिच्या बॉसला पाठवला आणि ती कॅफेटेरियात शिरले तिचे तिथे तिचे मित्र मैत्रिणी नी नीना बसलेली होती लंच ब्रेक सुरू होऊन काहीच मिनिटे उलटली होती त्यामुळे सगळेच तिथे स बहुतेक सगळेच तिथे होते ती नीनाजवळ आली अगं आज उशीर का ती नीना नीनाने विचारलं अगं हाफ डे घेतला शरदला भेटायला गेले होते असंच तिच्या गप्पा रंगल्या असताना तिने काल घडलेला सारा प्रसंग तिला सांगितला पण तिनेही हसण्यावरी नेला आणि म्हणाली अगं एवढं काय झालं हल्ली नेसतात बायका काळ्या रंगाच्या साड्या इट्स फॅशन यार आणि त्यात त्या पुस्तकाचं म्हणशील तर असेल एखादं जुनं जास्त लक्ष देऊ नकोस असं म्हणून ती उठून निघून गेली पण इतकं ऐकून ही क्षितीचं मन समाधान होत नव्हतं ती विचार करत होती त्या बाईचा तो अँक अवतार फॅशन नक्कीच नव्हता मगापासून त्या दोघींची सुरू असलेली चर्चा ऐकणारा समीर त्या त्याच्या टेबलावरून शेतीजवळ येऊन बसला आणि बोलला तू नक्की त्या बाईचा विचार करत असशील नाही का तू सांगितल्याप्रमाणे त्या बाईचं वर्णन हे नक्कीच फॅशनेबल नव्हतं त्याने त्या आपल्या मनातील विचार अचूक कसे काय हेरले हा विचार करत ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली तो म्हणाला अगं असं थक्क व्हायला काय झालं हे सगळं ऐकल्यावर तुझ्या चेहऱ्यावरचे भाव कुणीही सहज ओळखेल आणि असं ब बघ तुझ्या वर्णनावरून तरी हा प्रकार थोडा वेगळा वाटतोय अरे हो मला तरी तसंच वाटते या रश्याचा पडदा आठवा उठवायला मदत करशील का मला क्षिती हो ऑफकोर्स आताच मी माझ्या प्रका एका प्रकाशक मित्राला फोन करून पुस्तकाविषयी विचारतो चल निघूया लंच ब्रेक आ ओ वर्कशी ती आपल्या आप डेस्कपाशी आली आणि कामात गुंतली दोन तासांनी समीर तिच्याकडे आग गेला आणि म्हणाला सॉरी यार मी खूप जणांना कॉल केले पण कुणालाच त्या पुस्तकाविषयी माहिती नाही ओ असो म बघू कळेल काही प्रयत्न करू आपण शेती आपण शेती म्हणाली आणि परत कामाला लागली आज ती का लवकर निघाली नऊची लोकल पकडली तिने पाऊस कालपासून सतत पडत होता ती आज जाऊन खिडकीपाशी बसली तिला जरा वेगळंच वाटलं कारण नऊ वाजता तो डबा खाली होता बहुधा ती पूर्ण लोकल खाली असावी असा, असा तिने अंदाज बांधला ती जिथे चढली तिथे कोणीही चढलं नव्हतं पण असेल काही असा विचार करत तिने पुस्तकात डोकोको बसलं पाऊस कमी झाला होता तरी हवेत कमालीचा गर्वा वाढला होता आता खिडक्यांची उघडझाप होत होती लाईट बंद चालू होऊ लागल्या आणि आपण कुठं पोचले हे पाहण्यासाठी बाहेर पाहू लागली बाहेर पण बाहेर काळाकुट्ट अंधार पसरलेला होता आता त, आता ती जरा बुचकळ्यात पडली होती तेवढ्या डब्यातली लाईट गेले आणि ट्रेन थांबण्याचा आवाज आला ती बॅगमध्ये ती बॅगमध्ये मोबाईल शोधू लागली तेवढ्यात पाठून अंधूक प्रकाश चमकला आणि आवाज आला आहोताही जरा उत चला उतरा शेवटचं स्टेशन आले ती आता चरकलीच अरे आपण कोणती ट्रेन पकडली नेमकी आणि नेमकं कुठं पोचलो आहे काही तिला सम उमजेणार तिने त्या आ आवाजाच्या दिशेने पाहिलं तर पण आता तिथे कोणीच नव्हतं तिने स्टेशन मास्तर असं तिथे ती तिने स्टेशन मास्तर ऑफिसमध्ये पाहिलं तेही खाली होतं ती स्टेशनमधून बाहेर पडली तिथं था, ठळक अक्षरात चमकत होतं रायगाव गाव पाठी पाहून ती जरा चक चरकलीच आणि हा विचार करतच ती वाट मिळेल त्यात मिळेल तिथे चालत होती तिची नजर चहूबाजूनी फिरली पण तिथं चिटपाखरूसुद्धा नव्हतं तिच्यापुढे हा यक्ष प्रश्न होता आता ती जाणार तरी कुठे आणि वाट विचारणार तरी कुणाला ह्याच विचारात ती वीस पंचवीस मिनिटे चालत होती ती चालत होती तो रस्ता नसून खडकाळ पायवाट होती आजूबाजूला गर्द हिरवी झाडी रातकिड्यांनी भु रातकिड्यांची भुनभुन सुरूच होती मध्येच एखादा काजवा चुकून यायचा कुठून कुठून जरी एखादं जंगली जनावर जनावर ओरडण्याचा आवाज यायचा त्यात विजांचा कडकडाट सुरू होता आणि पाऊसही जोरदार होता ती बॅग आणि छत्री सांभाळत कोणीतरी भेटेल या आशेने पुढे पुढे सरकत होती तेवढ्यात तिला काही पावला रुजेड दिसला तिथूनच जो इथूनच होणार होती सुरुवात समयच्या अनाहूत वेळेची तिने त्या रुजेडाच्या दिशेने पावले उचलली त्या उजेडाजवळ पोचली तो एक भला मोठा वाडा होता पावसाने धून निघालेला तो वाडा विजेच्या प्रकाशाने चमकत होता तिने उघडण्यासाठी दाराला हात लावला तोच दार किर्र असा आवाज करत उघडलं गेलं आणि शेतीचं पाऊल पडलं अनाहूत अशा कालचक्रात ती आत शिरताच दारं आपोआप बंद झालं कदाचित ती दचकली वाड्यात अंदुकसा प्रकाश पसरला होता म्हणजे पायाखालचं स्पष्ट दिसेल एवढाच तिने पुढे येत विचारलं कोणी आहे का संबंध वाड्यात तिचा आवाज घुमला पण प्रतिसाद काही आला नाही ती आत गेली वाडा अगदी भक्कमपणे उभा होता सगळ्या गोष्टी जागच्या जागी होत्या खोल्यासुद्धा अग अगणित होत्या हे बघताच तिच्या लक्षात आलं होतं एवढं सारं नीटनिट असूनही तिला माणसाची चाहूलही काही लागली नव्हती ती जिना चढून वर गेली तिथे एका खोलीच्या वर फलक दिसला शृंगार कक्ष त्या खोलीच्या दरवाज्याला असंख्य हळदी कुंकू लावलेले दोरे गुंडाळलेले होते ती त्या दाराला स्पर्श करणार तेवढ्याच एक किंकळी ऐकू आली आई ग कारभारी वाचवा हो मला सोडवा सोडवा ह्या नराधमाच्या हातन हातनं ए पुढे येऊ नकोस म्या पवित्र हाय तुझ्यासारख्या रानटी पुरुषाला मी माझं पावित्र्य भंग करू द्यायचे नाही म्या परत येणार म्या परत तुझ्या तुझ्यावर सूड उगवल्या बिगर स्वस्त बसणार नाही म्या परत येण्या शे काहीशी उद्गार होते ते त्यानंतर कोणीतरी पाण्यात पडल्याचा आवाज आला आणि सारं पुन्हा शांत झालं शिती दोन अडीच तासानंतर पावसा माणसाचा आवाज ऐकत होती तोही हा असा त्या दर त्या दरवाज्याच्या मागे काय आहे हे पाहण्यासाठी तिने त्या उघडण्याचा प्रयत्न केला त्याला स्पर्श करतात तिला झटका बसला शेतीचे डोळे उघडले तेव्हा म मुळी पिक पक्ष्यांच्या किलबि ती एका झोपडीत खाटेवर झोपली होती अंगात तिचे कपडे नसून परकर पोलका आणि उबदार गोधडी तिने पांगरलेली होती ती रात्री शांत झोप झाल्यामुळे तिला प्रसन्न वाटत होतं रात्री अंधारात न क कळलेल्या किरकोळ जखमा आणि थोडासा मुक्कामार आता चांगलाच जाणवत होता बाहेर झुंजूमंजू उजडलंय हे दारातून येणाऱ्या प्रकाशामुळे कळत होतं ती तशीच उठून लंगडत लग, बाहेर आली तिथे बाहे बाहेर ओसरीवर आजीबाई दळणदळीत ओव्या गात होत्या नुकताच पाऊस होऊन गेल्यामुळे हवेत गारवा आणि ताजे तवा तवानेपणा होता तिला बघताच त्या आजीबाई म्हणाल्या उठली स्वयपुरी त्या तिथं आत मोरीमध्ये तवा तोंड धुवून घे तुझ्यासाठी चहा आणते शितीने तोंड धुवून घेतलं आणि आजीबाईसोबत चहा घेत बसली आजी पण मी इथे कशी आले मला काही आठवत नाही आहे आजी म्हणाल्या काल रातच्याला माझ्या ले माझा लेख मा पाशे पकडून परतत होता तेव्हा पावसामुळं थोडा उशीर झाला पाय वाटेने चालताना तू तिथं बे बेशुद्ध गावली त्यांना आजूबाजूला पाहिलं पण तिथं कुणी बी नव्हतं म्हणून त्यांना सरळ उचलून हिथं आणली आणि होय तुझं ते बोचकं आहा आणि कापडं पार चिकलात भिजली होती म्हणून मी माझ्या नातीला परकर पोलका तुला घातला आणि निजवली आणि तुझी कापड धुवायला टाकली म्हणलं सकाळच्या सकाळच्याला धुता येतील आणि बघू काय ते आता माझा लेख विचारत होता पाहुणे पाहुणेसुद्धीवर आली का मी म्हणलं नाही अजून गेली पण मग तो गेला शेतावर आणि आजीनाथ ते माझी नात गेली या नदीवर पाणी आणायला मी पायवाटेवर मी त्या वाड्यावर होते मग बाहेर कशी आले आणि कोणी बाहेर काढलं तिथून शिती बोलून गेली आता आजीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते पोरी काय म्हणाली तू वाडा कोणता वाडा सगळं सांग बघू सविस्तर शितीने ट्रेनपासून ते कालपर्यंतचा सगळा प्रकार आजीबाईंना सांगितला आजींना क्षणभर आजी क्षणदार शितीला निहाळल्या आणि तिच्या पाठीवरून हात फिरवून बोलल्या पोरी तिनं ब वाचवलं बघ तुला ती परत आली या तिचा सूड पुरा करा कराय करायला त्याच्यासाठी तू तु हितवर आलीस बघ तुझा वा वाटा असणार हाय बघ तिच्या कामात आता संपतराव संपणार पो बाळी सुरक्षित ओ, आहे ती क्षिती ओ उशाळली होती आजी उठून गेल्या तेवढ्यात बाहेरून सारं ऐकणारी आजीची नाद गंगा हात आली तिने डोक्यावरचा क आणि कमरेवरचा पाण्याचा हांडा चुलीजवळ ठेवला शितीजवळ येऊन बसली म्या गंगा तुम्हा ताई तुम्हासनी खूप प्रश्न पडलेत होय म्या देते त्या ची उत्तर असं म्हणत तिने उसासा टाकला आणि ती सांगू लागली गोष्ट रमाची ही गोष्ट आहे स्वातंत्र्याच्या वेळची तेव्हा आमचं थोरलं सावकार रंगराव पाटील नुकतंच निवर्तले होते देश स्वातंत्र्य झाला पण आमचं गाव पारतंत्र्याच्या वेदना सहन करत होतं थोरल्या रा सा, सावकारांच्या नंतर त्यांचे धाकले चिरंजीव संपतराव हातात गावकरी आणि गाव कोलमंडून गेलं धाकट्या सावकारांनी गावाचा नुसता छळनाद मांडला होता तर ते इंग्रज लोक इथं शिकारीच्या नादानं मुक्कामी असत त्याने तो नरादम गाव गावाच्या तरण्याबांड पुरी पुरवायचा आधी स्वतः वापरायचा आणि मग त्यासनी द्यायचा गावच्या जमिनी कागदपत्र त्याच्या ताब्यात होते त्यामुळं पोरीचं बाप गप्प असायचं आणि त्याच्या आया घरात बसून आसवं गाळायच्या त्या पुरी वापरून सोडून द्यायच्या आणि गाव त्याचनी वाडीत टाकून मोकळं व्हायचं ह्या पोरी एखादी विहीर किंवा नद पाहून जवळ नद जवळ करायच्या आणि फुगून आलेली प्रेत घरचे राजच्यानं गावाचे वेशीबाहेर गाडून द्यायचे अशा तऱ्हेने त्याने शिक केलेल्या चुकीची शिक्षा त्या बाबड्या पोलीसनी मिळायची बघा तिचं बोलणं मध्येच तोडत शिती म्हणाली मग रमा कोण होती ती होती ती ह्या मुलीपैकीच होती का नाही जी रमा शेजारच्या शिवपुरातून लग्न करून आलेली नवी नवरी होती ती दिसायला चार चौगीत उठून दिसणारी होती आणि त्या का त्यात कामाला बी वागीन होती या या साऱ्या गावात कुणाच्या बी अडचणीला धावून यायची अगदी धीट होती कधीही कशालाही कुणालाही घाबरायची नाही आणि ती दादाला रघु संपतरावाच्या शेतावर तिचा दादला रघु संपतरावाच्या शेतावर कामाला होता ती त्याच्या नजरेत भरली आणि त्या दिसापासनं चार दिवसांनी रघूला वाड्यावर बोलवलं संपतराव गेला त्या ते, त्याला बोललं रघ्या सांच्याला तुझ्या कारभारणीला पाठव वाड्यावर रघु दचकत बोलला काजी काम आहे का तिला पायी म्या करतो तुमचं काम मालक ती पोटूशी आहे संपतरागाने गरजला एकदा तुला सांगितलेलं कळत नाही का सांच्याला संपत घरी गेला रघु आपल्या पा पावली परतला घरच्या घरी आल्यावर तो अस्वस्थ होता दुपारच्याला जेवताना सुधीर त्याचं लक्ष सुद्धा नव्हतं त्याचच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती त्यानं सारं रमेला सांगितलं तिच्या काळजाचा ठोका चुकला तिला तिच्या जीवाची पर्वा नव्हती पण तिच्या पोटात वाढत होता त्या लेकरासाठी त्याची तिचा जीव तुटत होता पण रमाई तिला सुदीक दिटाईनं सामोरी जाणार होती सांच्याला ती धन्यासोबत वाड्यावर गेली पोटात पाच महिन्याचा वाढत होता आणि ज्याची भीती होती तेच झालं रमीला त्या खोलीत नेलं तिला सजवली होय सजवली त्या वाड्यात जाणाऱ्या प्रत्येक मुलीला असंच सजवलं जायचं काळी साडी नेसून दागिने घालून केस सोडून डोक्यावर पदर घेऊन तिला त्या नरकात ढकला ढकलायचं जिथून बाहेर पडायला तिचं आयुष्य संपून जायचं रमाई सजली तिला त्या खोलीत घेऊन जाताना रघु बघत होता संतापानं मुद्दाम त्याला रातभर त्या संपतनं मुद्दाम त्याला रातभर त्या खोली बाहेर बसून ठेवला त्यात त्याचं त्याच्या डोळ्यात फक्त आसवं होती पण तो काही बी करू शकत नव्हता रमा आत होती नरक यातना सहन करत होती आई अग आई ग कारभारी हो मला हा नरादमाच्या हातनं सोडवा या पुढे येऊ नकोस म्या पवित्र हाय तुझ्यासारख्या रानटी पुरुषाला मी माझं पवित्र भंग करू द्यायची नाही तू तू माझ्या लेकराला मारलंस म्या परत येणार ह्या म्या तुझ्यावर सूड उगवणार बिगर स्वस्त बसणार नाही परत मी येईन असं मी बोल ती बोलत होती आणि रघुला वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या विहिरीत पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला त्याबरोबर संपत्राव चौतळून बाहेर आला रघ्याच्या कमरेत एक लात मारून त्याला हाकलून लावला रघुला उमगलं की रमाई त्याला कदा कायमची सोडून गेली होती त्या धक्क्यानं तो कधी सावरलाच नाही बघा रघु येडा झालता आणि त्या, त्यातच तो गेला हो हेच ते शब्द जे मी काल ऐकले आणि आता संपतराव त्याचं पुढं काय झालं क्षिती पुन्हा बोलली तेव त्या लांडगा त्याचा त्याच त्या दिवसापासनं इद्वासा वाढलाय वाढला हाय बायको घाबरून पोळा पोरांना घेऊन पळून गेली धाकला भाव दुसऱ्या गावातल्या शेतात संसार मांडून हाय आणि हो अजून बी पोरीवर अत्याचार करतो तरी बी आजवर गावाला वाचा फुटली नाही पण तुम्ही त्या वाड्यातून सुखरूप परत आ आला ती तिनं वाचवलं बघा तुम्हानी रमाई येणार पोरीबाळी सुरक्षित होणार आहे ती पण या साऱ्यांचा माझ्याशी काय संबंध मी इथे का आले क्षिती बेचेन होत बोलली कळलं येत्या अमावश कळेल येत्या आमावश्याला तुमच्या साऱ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील बघा तर तुम्ही आराम करा जी असं म्हणून गंगा आपल्या कामाला निघून गेली आणि बाहेर रिपरिप पडणाऱ्या पावसाकडे बघत क्षिती बसून राहिली अमावश्या चार दिवसावर आली होती क्षितीने गंगाबरोबर बरंच पठार फिरून काढला आणि डायरीत काही महत्त्वाच्या नोंदी करून ठेवल्या एवढ्या एवढ्या तिच्याकडे बरीच माहिती गोळा झाली होती याच दिवशी याच या माहितीच्याद्वारे एक छोटीशी शॉर्ट फिल्म बनवून सिटी लाईव्हवर प्र, प्र प्रदर्शित करायची अशी कल्पना तिच्या डोक्यात घळत होती पण तिच्या आयुष्यात पुढे ढ घडणाऱ्या अनाहूत व चित्रपटाची तिला कधीच चाहूलसुद्धा लागली नव्हती अशीच एका संध्याकाळी क्षिति गंगेसोबत नदीवर गेली होती ती अंगावरच्या कपड्यांशी इथे येऊन पोहोचली होती त्यामुळे गंगेचे परकर पोलके वापरत होती आताही तिने गडद हिरव्या रंगाचा पर्कर पोलका घातला होता त्याला सा सुबक अशी किनार होती हात लहान हा हात लहानसे फुगी फुगरे होते पोलक्याचे अन्न पाठी दोरी बांधली होती तिच्या गोऱ्या अंगावर रंग अगदी खुलून दिसत होता त्यात रेखीव बांध राखीव रेखीव बांधा सुंदर बोलके डोळे आणि सहज एक्सपेरिमेंट म्हणून तिने तिच्या लांब सडक केसाच्या वेण्या पाठीवर सोडल्या होत्या हे हे गावरान सौंदर्य तिला खरंच खुलून दिसत होतं दोघीही खडकावर बसून नदीच्या पाण्यात पाय सोडून गप्पा मारत बसल्या होत्या ताई गौराई वाणी दिसायला लागलाय तुम्ही कुणाची नजर ना लागाय असं म्हणत गंगेने शेतीच्या कानाखा कानशिला का, बोट लावून आपल्या कान कानापाशी आणून कडकड मोडली तेवढ्यात अचानक आभाळ भरून आलं आणि विजांचा कडकडाट सुरू झाला चल गंगे पाऊस येणार असे वाटते वाट वाटते धडक येण्याआधी घर गाठायला हवं असं म्हणत क्षिती उठली दोघी खडकावरून खाली उतरले आणि घराकडे जायला वळ वर्ण, वळणार तोच समोर संपतरावाला गंगेला म्हणाला तू सखारामची पोर न न का होय जी गंगाबोली ही कोण सा हाय संघ नवी वाटते याआधी कधी पाहिलं नाही हिला संपत मा मावशी पोरं हाय शेजारच्या गावची कमळा चार दिवस आलीया आणि किती दिवस राहणार हाय आयते पतूर हाय आमावशी पतूर हाय आयुष्या स अमाश्या सरली की जाईल गंगा म्हणाली तेवढ्यात पाऊस सुरू झाला तिघेही चिंब झाले बरं तुझ्या बापाला सा सांच्याला वाड्यावर बोलून आहा आण ती क्षितीच्या ओल्या चिंब कपडे चिटकलेले शरीरावर हवरड नजरेने तो संपत्रा उधारला आणि ती तिघी आपापल्या मार्गाला लागले घरी आल्यावर दोघी कपडे बदलले तेवढ्यात गंगेचा बाप आला त्याला पाणी देता देता गंगा सावकारासनी तुम्हाला वाड्यावर बोलवले असं सांगत होती तुला काय काय तुला कोण बोललं सखारामनं सखारामनं विचारलं आणि गंगे गंगेनं घडला प्रकार सांगितला संध्याकाळी सखाराम वाड्यावर जाऊन आला तो आल्यापासून कोपऱ्यात बसून होता काय झालं तिथं मगापासून गप्प आहे असं सा असं सांगणार नाही का आजी सकारामला पुन्हा पुन्हा विचारत होती सकारामने ताईसनी काय त्या लांडग्याची नजर पोरीवर कधी पडली शवंता आजी डोळ्यात पाणी आणत म्हणाल्या मग मगाशी नदीवर गेलतो तवा आलता कुत्रा अडवा गंगा खिडकीने बोलली कधी बोलवलं हाय एवढूस तोंड करत आजीने विचारलं परवा दिशी अमावशेला सखरा या चर्चेनंतर सगळे दोन दोन तास घास खाऊन झोपले रात्री उशिरा अभाळात विजेंचा कडकडाट सुरू झाला मागोमाग पावसाच्या मुसळधार सरी कोसळू लागल्या आणि शेवंता आजींना जा आली मंद प्रकाश झोपडीत पसरू लागला आणि बघता बघता तिथे एक बाईची आकृती तयार झाली ती मगधाळ आवाजात बोलू लागली शेवंता का घाबरू नगस पोरीला पाठव बिनघोर पोर सुखरूप परत येईल बघ आता शेवट होणार आहे सगळ्यांचा आणि तो हीच पोर करणार आहे भरोसा ठेव बघ त्याच्यावर हो त्या हाय आपल्या संघ एवढं बोलून ती लोप पावली आजीने त्या दिशेने हात जोडले आणि पडून राहिल्या आता आकाशात कडाडणाऱ्या विजा शांत झाल्या होत्या आणि पाऊसही कमी झाला होता सकाळी उठल्यावर शेवंत आजीने क्षितिच्या क्षितीला वाड्यावर पाठवायचा नि निर्णय सांगितला गंगा आणि सखाराम आवक झाले पण आजीने त्याची ब समजूत काढली होती तर क्षिती ह्या आव्हानाकडे पत्रकाराच्या दृष्टीने बघत होती तिच्याक तिच्याकडे काहीतरी वेगळं करून दाखवण्याची संधी आली होती या गावात होणाऱ्या अन्यायाला ती जगासमोर आणणार होती ती लगेच आपल्या बॅगकडे वळली त्यात तिने चोर कप्प्यात ठेवलेला मिनी कॅमेरा काढला सुदैवाने त्याला काही झालं नव्हतं तिने नीट चेक केलं आता तिच्या आयुष्यभराचं पत्रकारितेचं कसं पणाला लागणार होतं आणि आमावशेचा तो दिवस उजळला दिवसभर वातावरण ढगाळ होतं पक्ष्यांचा चिवचिवाट शांत झाला होता हे संकेत होते काहीतरी घ घडणार ह्याचे संध्याकाळी आबाळ भरून आला विजांचा कडकडाट सुरू झाला सखाराम क्षितीला वाड्यावर सोडून परत आला आता वाड्यात फक्त संपतराव क्षिती आणि एक बाई होती तिने क्षितीला समजवलं काळी साडी नेसवली केस मोकळे सोडले पदर डोक्यावर घेऊन क्षितीने दुसऱ्या खोलीत प्रवेश केला जिथे संपतराव पलंगावर उघडा पो पोहडला होता ते त्याचे ति ते, त्याने तिचा पदर दूर सारला आणि त्याच्या त्याच्या चेहरा भीतीने पांढरा पडू लागला कारण त्याला क्षितीच्या ठिकाणी रमा दिसत होती जो जवळ जवळपास उडालास तिच्या समोर उभा राहून थरथर क का, कापत म्हणाला तू तू तर मेली होतीस नवं क्षितीमध्ये असलेली रमा चौताळण बोलली होय मेलते मेले होते पण माझ्या आत्म्याला अजून मुक्ती नाही मिळाली तुझा हिसाब चुकता करायला करायचा होता मी बोलले होते ना मी येणार तू मलानी बाकीच्या पुरीसनी खूप छळलंस आज म्यात तू साऱ्यांचा सूट घेणार आहे असं म्हणत ती चपळाईने दरवाजा जवळ सरकली आणि तिने तिथला दंडुका उचलला आणि संपतच्या ढो डो, डोक्यावर प्रहार केला बेसावत संपतराव खाली कोसळला तिने त्याला भोगसायला सुरुवात केली तो केविलवाना होऊन तिची माफी मागत होता बये माफ कर मला म्यात चूक केली मी चूक हा गुन्हा के गुन्हा केला आहेस तिच्या काळ्या काळ्या खुड खुडसाल्या किती आ, आ, आ आमोषा उद्ध्वस्त केलेस तुझ्या साऱ्या गुन्ह्याची कबुली मी घेणार आहे नराधमा तुझी शिक्षा तुला मिळणार आहे आणि मी देणार आहे नग असं करूस तू सांग सांगशील ते म्या करीन होय कबूल करतो म्या जमिनीच्या कागूद परतानी भा भाव धावून भा पोरासने भागलं त्याची आमोशा माझ्यामुळं बर्बाद झाली तू बी माझ्यामुळं मेली पर मी माझ्या मूळ मुळं दगावलं पोरबी तुझ्यामुळं दगावलं मग माफी कसली मागतोस असं म्हणत चवताळून रमा त्याच्यावर धावत होती तिने काडीने बदडून बदडून त्याला अर्ध मेला केला म्या सांगीन ते करशील होय, अरे हड ती येळ तर कदाचित निघून गेली हाय कबूल तू करशील दिली आहेस आता तुला द तडपून तडपून मारल्याबिगर शांत नाही व्हायची म्या आता तुला शिक्षा मिळणार आहे म्या देणार आहे तुला मृत्यूदंड आता ती पुन्हा दाराजवळ गेली आणि तिने कोपऱ्यात जळत असलेल्या मशालीवर तिने दंडुका धरला आणि चांगलाच निखाऱ्यावर धगी एवढा भाजला तिने त्याचे चटके ते संपतरावला देत होती बाहेर धो धो पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरूच होता तरी ती गावातच सर्वांना संपतच्या ओरडण्याचा आवाज येत होता संपतराव व गुरासा गुरासारखा गुरा ओरडत होता त्या सरशी रमाला जोर येत होता व वरड आणखीन वरड मी दिशी त्या दिशी मॅ बी अशीच वरडत होते भीक मागत होते पण तुझ्या द दगडाच्या काळजाला पाजर फुटला नाही काय चूक होती माझ्या निष्पाप लेकराची ज्याचं आयुष्य तू जन्मने अगोदरच संपून टाकलास माझ्या पोटचा धड आकार नसलेला गोळा रक्ताच्या थारोळ्यात निष्पाप पडलेला म्या स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं काय नरक यातना झाल्या असतील माझ्या काळजाला आईचा काळजाला इचार केलास का कधी असं बोलत असताना तिच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या तिच्यातली आई टाहो फोडत होती शेवटी तिने दुसऱ्या कोपऱ्यात असलेली पा जमिनीत खोल खड्डा करण्यासाठी शेतकऱ्या वापरतात ती उचलली आणि थेट संपरावाच्या गुप्त अंगावर वर शेवटचा वार केला आणि संपतरावाची शेवटची इंकाळी संबंध आसमंतात घुमली आणि संपतराव कायमचा संपला मरताना त्याच्या डोळ्यात भीती आणि वेदना असे समित्र भाव होते पारही बाजूला फेकून क्षिती तिथंच कोसळली त्याबरोबर बाहेर बाहेरचं वादळ अचानक थांबलं आणि आभाळ निरभ्र झालं होतं वादळा वाड्याची दारं खिडक्या धडधड उघडली सगळे गावकरी वाड्याजवळ जमले त्या पुरीला कुणीतरी बाहेर आणारं शेवंत आजी ओरडल्या सखाराम आणि दोन दोन दो धनकट पुरुष आत गेले त्या त्या क्षितीत खोलीत क्षिती आणि संपतराव दोन वेग दोन वेगवेगळ्या वेग दिशेला पडले होते क्षितीला उचलताना तिने पलंगाच्या दिशेने हात दाखवला व बोलली काका कॅमेरा घ्या आणि ती पुन्हा बेशुद्ध बंद झाली सखाराम पलंगावर आ, ला सखारामच्या पलंगावर लावलेला कॅमेरा दिसला तो तिने काढून घेतला आणि तिला घेऊन बाहेर आले ते बाहेर येताच पुन्हा दारखिडक्या बंद झाल्या वाड्यावर पांढरा शुभ्र प्रकाश पडला आणि तिथे अडकून पडलेल्या साऱ्या मुलींचे आणि रमाईचे आत्मे वर जाताना दिसले त्यांना मुक्ती मिळाली होती गावकऱ्यांनी त्यांना हात जोडले थोड्या वेळाने प्रकाश लोप पावला आणि वाड्यावर वीज कोसळली वाडा भस्मसात झाला हे सगळं घडल्यानंतर शिती दोन दिवसांनी डोंबिवलीला परत तिला त्या कॅमे कॅमेऱ्याची आठवण झाली तिने फु, तिने फुटेज चेक केले सारं व्यवस्थित रेकॉर्ड झालं होतं फक्त तिच्या चेहऱ्यावर पदर होता त्यामुळे तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता तिला आठवलं की तिचा पदार्थ संपतरावाने दूर सारला होता मग तिथे मग ती तिला तिच्या आजीची आठवण आली आणि ती म्हणायची आत्म्याला आत्म्याचा चेहरा कधीही आरशात आणि कॅमेऱ्यात दिसत नाही मग ती तिने फुटेज घेऊन ऑफिसला आली व्यवस्थित एडिट करून ते सगळं सत्य जगासमोर आणण्या आणण्याची यशस्वी झाली सिटी लाईव्हची डी टी आर टीची प्रचंड वाढली आणि रा रायगावला सरकार दरबारी न्या मान्यता मिळाली सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्या देण्यात आत आल्या त्यामुळे गावकरी कायम गावकऱ्यांची कायमची संतुष्टता झाली या साऱ्याला दोन वर्षचा सु सुमार लोटला होता बरेच वातावरण वातावरण वादळी होतं बाहेरचं वातावरण वादळी होतं मुसळधार पाऊस धो धो कोसळत होता तिने शेवटचं पान वाचून संपवलं आणि पुस्तक टेबलावर ठेवून बेड आ, बेड लॅम्प लंप मालवून झोपली खोलीत पसरलेल्या अंधुक प्रकाशात ते पुस्तक चमकत होतं त्याच ना त्याचं नाव होतं समय एक खाली लिहिलं होतं लेखिका क्षिति शरद साठे कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच